त्याच्या मनील तेवढी होतं। मग जशी बँकेत आम्ही 1 लाखाची ठेव ठेवतो, बँकेत 1 लाखाची ठेव ठेवली म्हणून बँक आमच्या 1 लाखाची मालक होत नाही, कारण ज्यावेळी आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही आमची ती ठेव परत आणणार आहे। मग ईश्वरानं आमच्याकडे 80 वर्षाची ठेव सांभाळायला दिली, आम्ही मालक कसे, त्याच्या मनात येईल त्यावेळी तो परत घेईल। पण बँकेत आम्ही 1 लाखाची ठेव ठेवल्यावर बँक आम्हाला व्याज देते 11% 12%। मग ईश्वरानं 80 वर्षाची ठेव आमच्याकडे सांभाळायला दिली, आम्ही त्याचं व्याज द्यायला नको का? पैशाच्या स्वरूपात नाही, संपत्तीच्या स्वरूपात नाही। ईश्वर म्हणतो फक्त आजूबाजूला बघ, तुझ्यासारखी जन्माला घातलेली अनेक माणसं आहेत, काही भुकेलेली असतील, काही तहानलेली असतील, काही जगण्यासाठी धडपड करणारे असतील, काही उभा राहण्यासाठी तडपड करणारे असतील। भुकेलेला फक्त एकदा खासते, तहानल्याच्या उंदळीत पाणी होत, जगण्यासाठी धडपड करणाऱ्याला आधार दे, उभा राहण्यासाठी तडपड करणाऱ्याला मदत कर, माझं व्याज मला मिळत राहील। पण आम्ही माणसं एवढी चतुर, मुद्दलाचा हप्ता कधी फेडत नाही, व्याज कधी भरायचं? ईश्वर वाट बघतो, लहान आहे अजून कमवत नाही, नंतर फेडेल, मोठा झाल्यावर फेडेल, व्याज देईल, चुकवणार नाही, ईश्वरला विश्वास आहे। अरे मी पैदा केलेलं बाळ आहे, नाही असं करणार, नाही दगा देणार, विश्वासघात की नाही ठरणार, देणार व्याज, तर करेल काहीतरी। काळ सरचा तो 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 35, व्याज भरायचं नाव नाही। ईश्वर म्हणतो याला एकदा आठवण केली पाहिजे, एखादी नोटीस पाठवून दिली पाहिजे। आणि मग गाडीतनं निघालेला असतो, हायवेवरनं भयान वेगानं दौडत असतो, अचानक महिला आडवी येते, कर्कसून ब्रेक दाबला जातो, गाडी उलटी पालटी होते, 3-4 कोलांट्यावड्या घेते, अत्यात याच्या सुद्धा कोलांट्यावड्या होतात, एक खाडी इकडे एक खाडी इकडे कसा बसा गोळा केला जातो, रुग्णालयात नेला जातो, रुग्णशय्यावर ठेवला जातो, 4-5 महिने आयुष्याची धुंद खेळतो, मरता मरता वाचतो, घरी येतो, शेजारी पाजारी विचारतात काय झालेलं, तर तो काही नाही, म्हैस आडवी आली। अरे म्हैस कशाची आडवी आली? ईश्वरानं पाठवलेली नोटीस आडवी आली, व्याज राहिलंय तेवढं भर आमच्या डोक्यात नाहीये, आमचा प्रवास सुरू राहतो, आमचा प्रवास अखंड राहतो, चलते राहो बस, काळ निघत जातो। ईश्वर म्हणतो याला एक नोटीस पाठवली अजून कळलेलं दिसत नाही, पुन्हा 10-12 वर्ष पुन्हा एखादी नोटीस पाठवली पाहिजे, पुन्हा एक नोटीस येते, चांगला असतो, चालत फिरत असतो, हिंडत फिरत खेळत असतो, अचानक आजारी पडतो, खंग जातो, काय करत नाही, दवाखान्यात नेला जातो, पुन्हा 4-5 महिने तुमच कसा बसा बरा होतो, पुन्हा घरी आणला जातो, शेजारी पाजारी विचारतात काय झालेलं, तो काही नाही, चिकनगुनियाची साथ होती। अरे चिकनगुनियाची साथ कुठली? ईश्वरानं पाठवलेली 101 ची नोटीस होती, 31 मार्च आलंय, आता राहिलेलं व्याज तरी भर ह्याच्या डोक्यात येत नाही, याला कळत नाही, तो म्हणतो अशा किती बँका आल्या किती गेल्या, बँका बुडल्या पण मी अजून उभाच आहे, व्याज भरायचं नाव नाही, प्रवास सुरू राहतो, अखंड राहतो, ईश्वरला काही कळत नाही, सगळे जर मला बुडवणारे भेटले तर माझी बँक कशी चालायची, मी कुणाच्या बळावर ही बँक चालवायचं, कुणाच्या बळावर विश्व चालायचे, सगळेच बुडवणारे भेटून कसं चालेल, याला काहीतरी अखेरचा मार्ग अवलंबला पाहिजे, एखादं वसुली पथक याच्याकडे पाठवून दिलं पाहिजे, शेवटी शेवटची तयारी ईश्वर करतो, वर्ण वसुली पथक येतं, याला खांद्यावर घेताना स्मशान भूमीकडे नेतं, शेजारी पाजारी म्हणतात अजून काय वय झालं नव्हतं, बरोबर आहे वय नव्हतं झालं, ठेव होती शिल्लक, पण यांनी कधी व्याज भरलं नाही, जप्ती आणण्याशिवाय पर्यायच नव्हता। आमच्या जगण्याचा आम्ही काय करतो याचा एकदा शोध आम्हाला घेता आला पाहिजे, आम्ही आमची ठेव पूर्ण करतो आहे का, ठेवीचं व्याज आम्ही या सगळ्या गोष्टी करून पार पडतो आहे का, आमच्या आयुष्याची आम्ही जप्ती येऊ देतो आहे याचा एकदा आत्मचिंतन आम्हाला करता आलं पाहिजे।